hello students this is our lecture number 9 you are welcome in the lecture number 9 of a chapter of structure of atom in the last lecture we have seen energy of atomic orbitals there are two points we have studied in case of hydrogen atom here only one electron is present or the species like hydrogen atom containing only one electron, there to explain the energy, only one type of quantum number, that is principal quantum number, is sufficient. But in case of multi electron systems containing more than one electron, only principal quantum number is not sufficient. In hydrogen, since only one electron is present, there is only one type of interaction there is only attraction between the nucleus and one electron so only one interaction is present in the hydrogen therefore there a principal quantum number is sufficient but in the multi electron systems there is repulsion among the electrons along with the attraction between nucleus and electron therefore only a principal quantum number is not sufficient to explain the energy of atomic orbitals so there along with the principal quantum number azimuthal quantum number is also required to explain the energy of atomic orbitals so n plus l is required and there we have studied the rules if Less n plus l means less energy. More n plus l means more energy. What is second rule we have studied? If n plus l is same, if n plus l is same, in that case, which orbital has less energy, that orbital, which will have less n.

मीन्स बिल्डिंग अप the वर्ड अबाऊ मिनिंग बिल्डिंग अप सो what इज बिल्डिंग अप हेअर इथं बिल्डिंग अप म्हणजे काय बांधकाम नाही करायचे बिल्डिंग अप म्हणजे काय कशाचं बिल्डिंग अप करायचे तर ऑर्बिटल्स ॲटोमिक ऑर्बिटल्स कसे बिल्डप होतात कोणत्याही ॲटममध्ये की ज्यामध्ये मल्टी इलेक्ट्रॉन सिस्टीम आहे मल्टी इलेक्ट्रॉन सिस्टीम आहे त्यामध्ये ॲटोमिक ऑर्बिटल कसे बिल्टअप होतात हे सांगितलेलं सांगित आहे दॅट जर्मन वर्ड अबाव मिनिंग ए बिल्डिंग अप दॅट इज द अबाव प्रिन्सिपल ह्या अबाव प्रिन्सिपलमध्ये ॲटोमिक ऑर्बिटल्स कसे बिल्टअप होतात हे सांगितलेलं आहे हाऊ टू बिल्टअप दी ॲटोमिक ऑर्बिटल्स इन दी गिव्हन ॲटम मग हे बिल्टअप होण्यासाठी हे बिल्टअप करताना काही रूल की जे आपण याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितलेले आहेत तेच पुन्हा या ठिकाणी महत्त्वाचे आहेत कोणते रूल बघितले आपण तर एनर्जीविषयी कोणत्या ऍटमिक ऑर्बिटलची एनर्जी कमी आणि कोणाची जास्त हे आपण बघितलेलं आहे आणि तोच भाग या ठिकाणी महत्त्वाचा आहे अकॉर्डिंग टू अबाव प्रिन्सिपल व्हॉट इज द फर्स्ट रूल फर्स्ट रूल इज दॅट दॅट ॲटॉमिक ऑर्बिटल विल बी फिल्ड फर्स्ट बाय इलेक्ट्रॉन्स ॲटॉमिक ऑर्बिटलचा आपल्याला सिक्वेन्स तयार करायचा आहे म्हणजे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन फिल करायचे तर इलेक्ट्रॉन कसे फिल होतात हे या ठिकाणी सांगितलं जातं द फर्स्ट रूल इज दॅट दॅट ॲटॉमिक ऑर्बिटल विल बी फिल्ड फर्स्ट बाय द इलेक्ट्रॉन विच हॅज मिनिमम व्हॅल्यू ऑफ एन प्लस यल एन प्लस यल लेस असेल विल फिल्ड फस्ट फिल्ड फर्स्ट बाय इलेक्ट्रॉन्स म्हणजे इलेक्ट्रॉन सर्वप्रथम कोणत्या ॲटॉमिक ऑर्बिटलमध्ये जातात तर ज्याचं एन प्लस यल कमी आहे ज्याचा एन प्लस यल कमी आहे त्या ॲटॉमिक ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन सर्वप्रथम जातात आणि मग दुसरा नियम दुसरा नियम असा आहे की एन प्लस एल जर सेम असेल इफ ये एन प्लस एल विल बी सेम हे जर सेम असेल तर इलेक्ट्रॉन कोणत्या ऑर्बिटलमध्ये जातात आपल्याला माहिती एन प्लस एल जर कमी असेल ज्याच्यामध्ये कमी आहे त्याच्यामध्ये अगोदर इलेक्ट्रॉन जातात पण जर एन प्लस एल सेम असेल तर इलेक्ट्रॉन कोणामध्ये जातात अगोदर इलेक्ट्रॉन विल एंटर फर्स्ट इन दॅट ऑर्बिटल विच हॅज विच हॅज मिनिमम समजलं का दुसरा नियम काय सांगितलं आहे दुसरा नियम इफ यन प्लस एल इज सेम ॲट दॅट टाइम इलेक्ट्रॉन विल एंटर फर्स्ट इन दॅट ऑर्बिटल विच इज हॅव्हिंग मिनिमम प्रिन्सिपल क्वांटम नंबर कारण आपण बघितलंय एनर्जीमध्ये एनर्जीमध्ये आपण काय बघितलं एनर्जी ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटलमध्ये ज्याचा एन प्लस एल कमी त्याची एनर्जी कमी म्हणून इलेक्ट्रॉन काय करतो एन प्लस यल कमी असणाऱ्या ऑर्बिटलमध्ये अगोदर जातो हा पहिला नियम परंतु दुसरा आपण एनर्जीमध्ये दुसरा नियम काय बघितला होता एन प्लसियल जर सेम असेल तर कोणाची एनर्जी कमी सांगितलं होतं ज्याचा एन प्रिन्सिपल क्वांटम नंबर ज्याचा कमी त्याची एनर्जी कमी म्हणून इलेक्ट्रॉन काय करतो इथं सुद्धा ज्याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर कमी आहे त्यामध्ये एंट्री करतो त्यामध्ये एंटर होतो याचा अर्थ जनरली लक्षात आला का इलेक्ट्रॉन कोणामध्ये जातो हायर एनर्जी ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन जातोय का लोअर एनर्जी ऑर्बिटलमध्ये जातो बरं इलेक्ट्रॉन विल प्रेफर टू एंटर इन लोअर एनर्जी ऑर्बिटल लोअर एनर्जी ऑर्बिटल ज्या ऑर्बिटलची एनर्जी कमी आहे त्यामध्ये इलेक्ट्रॉन जाण्यासाठी प्रेफर करतो ते ऑर्बिटल इलेक्ट्रॉन प्रेफर करतो मग आता पहा त्यावरून हे एक सिक्वेन्स इथं एक तयार केलेला आहे तुमच्या पुस्तकामध्येही दिलेला आहे तो सिक्वेन्स या ठिकाणी मी तुम्हाला समजावून सांगतो आहे तो व्यवस्थित समजावून घ्यायचा आहे कशी येत आहेत बघा स्टार्टिंग विथ वन यस देन टू यस एक सलग लिहितोय मी यस हे कुठून सुरू होतं वनपासून सुरू होतं फोर यस देन फाईव्ह यस सिक्स यस अँड सी वन माहिती आहे ना आपल्याला यस कुठून सुरू झालेला आहे वनपासून जर पहिलं सेल असेल तर त्यासाठी सुद्धा काय असतं यस ऑर्बिटल असतं परंतु पी ऑर्बिटल कुठून सुरू होतो टूपासून म्हणून इथून या ठिकाणून मी पी लिहितोय टू पी देन थ्री पी देन फोर पी फाईव पी सिक्स पी अँड सेवन पी डी ऑर्बिटल कुठून सुरू होतं आपण बघितलेलं आहे थ्रीपासून म्हणून इथं लिहितोय मी थ्री डी देन फोर डी फाईव्ह डी सिक्स डी सेवन डी एफ ऑर्बिटल कुठून सुरू होतं फोरपासून म्हणून इथं लिहितोय मी फोर इ एफ फाईव यफ सिक्स इफ सेवन यफ इथे लक्षामध्ये अशा प्रकारे ॲटॉमिक ऑर्बिटल्स सुरू होत असतात वन हे यस ऑर्बिटल हे वनपासूनच सुरू होतं वन टू सेवन यस पी ऑर्बिटल हे दुसऱ्या मेन सेलला सुरू होतं म्हणून टू पी टू सेवन पी डी ऑर्बिटल हे तिसऱ्या मेन सेलपासून सुरू होतं म्हणून थ्री डी टू सेव्हन डी आणि यफ ऑर्बिटल हे फोर चौथ्या मेन सेलपासून सुरू होतं म्हणून फोर एफ टू सेव्हन एफ आता इलेक्ट्रॉन कसे फील होतात बघा सर्वप्रथम इलेक्ट्रॉन कशामध्ये जाईल की ज्याचा एन प्लस एल मिनिमम आहे मग आता एन प्लस यल वन एस वन एसचा एन किती आहे वन एल किती असतो झिरो म्हणजे हे किती झालं वन म्हणून इलेक्ट्रॉन पहिलाच इलेक्ट्रॉन कशामध्ये जाईल वन एसमध्ये आता त्या ची कॅपॅसिटी किती असते आपल्याला माहिती एस हॅज कॅपॅसिटी ऑफ टू इलेक्ट्रॉन्स कारण एकच ओरिएंटेशन असतं त्याला ओरिएंटेशन किती असतं एकच आणि एका ओरिएंटेशनमध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन किती असतात दोन त्याच्यानंतर म्हणजे पहिला पहिले दोन इलेक्ट्रॉन हे वन एसमध्ये जातील पहिला आणि दुसरा तिसरा इलेक्ट्रॉन ज्यावेळेस येतो त्यावेळेला बघा कोणतं ऑर्बिटल आहे वन येस नंतर टू येस हे बघा टू येस याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर टू ॲजमितल क्वांटम नंबर झिरो एनर्जी झाली टू आता जर टू पी बघितलं आपण टू पी याची एनर्जी टू प्लस पी म्हणल्यावर होजमितल क्वांटम नंबर वन म्हणजे एनर्जी किती झाली थ्री म्हणजे तिसरा इलेक्ट्रॉन ह्याच्यामध्ये दोन इलेक्ट्रॉनची क्षमता आहे तिसरा इलेक्ट्रॉन आला तर तो कुठं येईल टू मध्ये येईल टू एसमध्ये एसची कॅपॅसिटी कोणताही येस, येस एस असेल कोणताही येस तर त्याची ते, कॅपॅसिटी किती इलेक्ट्रॉनची दोनच म्हणून इथं तिसरा आणि चौथा इलेक्ट्रॉन येऊ शकेल जर पाचवा इलेक्ट्रॉन आला तर पाचवा इलेक्ट्रॉन कुठं जाईल आता तो टू पीमध्ये जाईल बरोबर कारण त्याच्यानंतरचं जे ऑर्बिट आहे थ्री एस याचं थ्री प्लस झिरो इज इक्वल टू थ्री ह्या दोघांची एनर्जी सेम आहे सेम एनर्जी आहे टू प्लस वन थ्री थ्री एन प्लस यल थ्री प्लस झिरो थ्री अँड थ्री हेअर दोन्ही केसमध्ये मग दुसरा नियम दुसऱ्या नियमानुसार काय होतं इलेक्ट्रॉन कोनामध्ये जातो तर ज्याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर कमी मिनिमम विच हॅज मिनिमम एन याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर कमी आहे म्हणून तिसरा इलेक्ट्रॉन कुठे येतोय टू पी मध्ये येतो टू पी आणि टू पी झाल्याच्या नंतर कुठे येईल ये तो थ्री एस टू पी पीला ओरिएंटेशन किती असतात आपण बघितलंय तीन पी एक्स पी वाय आणि पी झेड मॅग्नेटिक क्वांटम नंबर बघा ना मायनस वन झिरो प्लस वन तीन असतात ना म्हणून तीन ओरिएंटेशन प्रत्येक मध्ये इलेक्ट्रॉन किती दोन मग तीन मध्ये इलेक्ट्रॉन किती सहा याचा अर्थ पी ऑर्बिटलची क्षमता किती म्हणणार तुम्ही सहा एस ऑर्बिटलची क्षमता दोन इलेक्ट्रॉनची पी ऑर्बिटलची क्षमता सिक्स इलेक्ट्रॉनची म्हणजे इथं गेले दोन दोन चार आणि इथं किती जातील सहा म्हणजे दहा इलेक्ट्रॉन पर्यंत झालं इथपर्यंत जर अकरावा इलेक्ट्रॉन आला अकरावा तर तो कुठं येतो थ्री एस मध्ये त्याच्यानंतर थ्री पी आणि थ्री डी बघा थ्री पी थ्री प्लस वन इज इक्वल टू फोर थ्री डी थ्री प्लस टू इज इक्वल टू फाईव्ह म्हणजे थ्री एस नंतर इलेक्ट्रॉन थ्री पीमध्ये येईल नंतर थ्री डीमध्ये येईल येतोय का बघायचं आपल्याला आता थ्री पीमध्ये आला बघा का थ्री एस नंतर थ्री पीमध्ये परंतु तो थ्री डीमध्ये जातो आहे का फोर एसमध्ये बघा फोर येस फोर येस तर फोर मध्ये फोर प्लस झिरो इज इक्वल टू फोर सांगा एन प्लस एल थ्री डी आणि फोर एस कमी कोणाचं आहे फोर एसचं कमी आहे म्हणजे थ्री पी नंतर इलेक्ट्रॉन फोर एस फोर एसमध्ये जाईल का थ्री डीमध्ये जाईल ज्याचं एन प्लस एल कमी त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन जातो हा आपण पहिला नियम बघितला ना सो so, आफ्टर थ्री पी इलेक्ट्रॉन विल एंटर इन थ्री सॉरी फोर इयस थ्री पी नंतर इलेक्ट्रॉन हा फोर मध्ये येतो थ्री डीमध्ये नाही कारण थ्री डीचं एन प्लस एल हे फोर पेक्षा जास्त आहे म्हणून पहिला नियम एन प्लस एल लेस विल फिल्ड फर्स्ट सो फोर एस विल फिल्ड फर्स्ट दॅन थ्री डी थ्री डीच्या अगोदर काय होतं फोर मध्ये इलेक्ट्रॉन येतो फोर इयर्सच्या नंतर थ्री डीमध्ये येतो थ्री डी फोर पी फायू इयर्स या प्रत्येकाची एनर्जी जर तुम्ही काढून बघितली तर तुमच्या लक्षामध्ये येईल की या प्रकारचा सिक्वेन्स असतो इथं जे मी या लाईन ओढलेल्या आहेत या प्रकारे इलेक्ट्रॉन फिलअप होत जातात तुम्हीसुद्धा हा डायग्रॅम काढायचा आहे आणि तो व्यवस्थितरित्या लक्षामध्ये ठेवायचा आहे आता हे लक्षामध्ये ठेवण्यासाठी मी एक तुम्हाला ॲनालॉजी सांगतो कोणाच्या नंतर कोणामध्ये इलेक्ट्रॉन जातो हे लक्षामध्ये ठेवण्यासाठी मी तुम्हाला एक ॲनालॉजी सांगतो आहे बरं का सिक्वेन्स कसा आहे एस एस पी एस पी, पी एस डी पी यस डी पी एस पुन्हा एफ डी पी एस पुन्हा एफ डी पी इकडं जर असतं तर ए टी एस आलं असतं एफ डी बरोबर आता पहा तो सिक्वेन्स मी इथं लिहितो आणि ॲनॉलॉजी काय अॅनॉलॉजी तयार करता येईल आपल्याला ते बघायचं आहे त्याच्यानुसार आपल्याला ते ॲटोमिक ऑर्बिटलचा सिक्वेन्स लक्षामध्ये सहजासहजी ठेवता येतो त्याला म्हणायचं अबाव एनर्जी सिक्वेन्स रूल्स बर का वन यस टू यस देन 2P 3S 3P 4S थ्री पी फोर देन फोर काय लिहिलं आहे मी 3D 3D थ्री नंतर परत इथं लिहितं 3D 3D थ्री नंतर काय आहे 4P 5S 5S च्या नंतर परत येतं फोर फोर डीच्या नंतर फायू hey, पी सिक्स एस हे सिक्स एस झाल्याच्या नंतर काय आलेलं आहे फोर यफ फोर यफ देन फाईव्ह डी सिक्स पी सेव्हन इयस सेव्हन इयर्स झाल्याच्या नंतर पुन्हा फाईव्हला येतोय आपण फायूफ फाईव्ह एफ नंतर काय आहे सिक्स डी सेवन पी आणि इथं असं तर एस वगैरे हो लिहिता आला असता आता हे लक्षात कसं ठेवायचं बघा ॲनालॉजी लक्षात ठेवण्यासाठी सिक्वेन्स लक्षात ठेवण्यासाठी ह्यासाठी एक ॲनालॉजी आहे यस म्हटलं ना की हे लक्षात ठेवायचं स्कूल स्कूल दोन वेळा यस येस स्कूल स्कूल पुन्हा पी एस याला म्हणायचं पब्लिक स्कूल पुन्हा तेच पब्लिक स्कूल डबल आहे पब्लिक स्कूल आलं का डबल स्कूल स्कूल पब्लिक स्कूल पब्लिक स्कूल त्याच्या डी पी एस याला म्हणायचं डेली पब्लिक स्कूल परत तेच येते डी पी एस पुन्हा तेच म्हणायचं डेली पब्लिक स्कूल आ लक्षामध्ये डबल डबल येते स्कूल स्कूल पब्लिक स्कूल पब्लिक स्कूल डेली पब्लिक स्कूल डेली पब्लिक स्कूल आता पुन्हा एफ डी पी एस एफ डी पी एस त्याला म्हणायचं फ्रेंडली डेली पब्लिक स्कूल पुन्हा तेच फ्रेंडली डेली पब्लिक स्कूल ती ॲनालॉजी जर तुम्ही लक्षामध्ये ठेवली ना ही ॲनालॉजी तर तुम्हाला हा डायग्रॅम सहजासहजी काढता येईल आणि तुम्हाला ॲटॉमिक ऑर्बिटलचा सिक्वेन्ससुद्धा लिहिता येईल आणि मग इलेक्ट्रॉनची क्षमता यसमध्ये दोन लिहायचे नेहमी डी पीमध्ये सहा डी असेल तर दहा एफ असेल तर चौदा ही इलेक्ट्रॉनची क्षमता आपल्याला माहिती आहे त्यानुसार इलेक्ट्रॉन फिल करायचे आणि मग अभाव प्रिन्सिपलनुसार atomic orbitals built up hotat so that is the above principle electrons will enter in that orbital which will have minimum n plus l that is the first rule secondly if n plus l is same electron will enter in that atomic orbital which has minimum value of n principal quantum number and from those two rules we can draw

आणि मग आपल्याला इलेक्ट्रॉनची क्षमता तर माहिती आहे यस म्हटलं की दोन इलेक्ट्रॉन लिहायचे पी म्हटलं की पी म्हटलं तर सहा डी असेल तर दहा आणि एफ असेल तर चौदा इलेक्ट्रॉन लिहायचे त्यानुसार कोणत्याही ॲटमचं आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन लिहिता येतं पुढच्या लेक्चरला आपण ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन कसं लिहायचं हे बघण्याच्या पूर्वी काही आणखी एक दोन लॉ आहेत प्रिन्सिपल्स आहेत ते बघूयात